हिंदुस्थानाचं आराध्य दैवतराजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्रशिपाई आजच्या लोकसभेच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्व अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागाचे उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांत्रकार मित्रांनो येनवर्टर एसी आप गम्बलर जुआ खेलते हो ना तुम जुआ खेलते हो अरे नहीं ये तो कुछ भी बोले जा रहे हैं <laughs> इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए वी गार्ड इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर कर मनाल गेल तर मला माझ्या जीवनातला हा सगळ्यात मोठा क्षण आहे की एका पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब मला आज तुमच्याबरोबर प्रवास करायला मिळाला माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी कमाई आहे असं मला या ठिकाणी वाटत आपल्याला कल्पना आहे की ही निवडणूक आदरणीय संजय भाऊनी बोलल्याप्रमाणे ही निवडणूक गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही आहे ही निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक नाही आहे न्युणुक 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 however, ही निवडणूक विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या देशाचा अभिमान वाढवणारी निवडणूक आहे या देशामध्ये जे पाचशे चौवेचाळीस उमेदवार उभे आहेत त्यांची ही निवडणूक नसून ज्या ठिकाणी उमेदवार सगळे उभे आहेत ते पाचशे चौवेचाळीस चे पाचशे चौवेचाळीस उमेदवार हे प्रतापराव जाधव या मतदारसंघाचे उमेदवार नसून नरेंद्र दामोदर मोदीजी हे आपल्या भागातले उमेदवार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जे मतदान करायचं आहे ते प्रतापराव जाधवांना मत द्यायचं नाही ते मतदान आदरणीय मोदी साहेबांना द्यायचं आहे सा कोटी कोटी हिंदुस्तानी का द्वार उठाकर मांगेंगे सोगन छत्रपती की खाते है की भगवा लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे गन छत्रपति की खाते है कि भगवान दज लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम इनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको है याद दिला देंगे सौगन छत्रपती की खाते है की भगवाद लहराएंगे ही निवडणूक आमच्या एका मर्द मावळ्याची आहे देशाच्या अभिमानाची आहे विश्व गुरुची आहे ज्याला पाहिल्यानंतर पाकिस्तानची सुद्धा पॅन पिवळी होते अशा नरेंद्र दामोदर मोदीजीची ही निवडणूक है आणि माझ्या माहितीप्रमाणे आज जे विरोधक आमच्यावर टीका करताय त्यांनी तर तमाम हिंदू बांधवांनो बघिनो आणि मित्रांनो सोडून दिलाय हिंदू शब्द से तुमने की उतना कोहरान मचाया लगता है बाप तुम्हारा रुईस या जापान आया कहो धरती कहो गगन वही गीत दौराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्ता हमारा है आणि माझ्या प्रमाण हिंदुदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला शिकवलंय आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी जे आम्हाला शिकवलंय की पहिला आमचा देश महत्त्वाचा आहे आमच्या देशाच्या जो जो आडवा येईल त्याला आडवा करण्याची ताकद ना राहुल गांधी मध्ये आहे ना शरद पवार जी मध्ये आहे ना उद्धव ठाकरे मध्ये आहे त्याच्यामध्ये एकच आमचे मर्द माणूस आहे त्यांचं नाव आहे आदरणीय मोदी साहेब म्हणून हे मतदान हे मतदान जे तुम्ही करतायत हे प्रतापराव जाधवांना मतदान नाहीच आहे आम्हाला आमच्या देशाचं अस्मितच हे मतदान आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो वक्त कम है वक्त कम है थोडा दम तुम भी लगा दो थोडा दम हम लगाते है थोडा दम तुम भी लगा दो अशा पद्धतीनं आजचं हे चित्र निर्माण झालंय आज या ठिकाणी धनुष्यबाण आपलं चिन्ह आहे धनुष्यबाण आपल्याला माहिती आहे की धनुष्यबाणानं मर्यादा पुरुषोत्तमात धनुष्यबाण होता कुंती पुत्र अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण होता ज्यांनी दहा तोंडी राक्षसाचा वध केला तो धनुष्यबाण घेऊन प्रतापराव जाधव इकडे उभे आहेत इथं त्यांच्या सगळ्यांचा मतदान रूपी वध केल्याशिवाय आपण स्वस्थ बसू नका हीच विनंती आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी आलो हो आहे आज मी आदरणीय नड्डा साहेबांना ही खात्री देतो आहे की विदर्भाचा हा भाग असेल जळगाव असेल किंवा नाशिक असेल ज्याप्रमाणे आम्ही मागच्या वेळेस शंभर टक्के जागा या भागातून निवडून दिल्या त्याचप्रमाणे या वेळेस तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधामसे और बंबू भी लगा देंगे, तो लगा देंगे देंगे तो और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से ही शपथ आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला दोन नंबरचं बटन धनुष्य बाण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाचा बाण आहे कुंती पुत्र अर्जुनाचा बाण आहे तो बाण घेऊन आपल्याला बटन दाबायचं आहे आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देऊ जो जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्या हो जय हिंद जय महाराष्ट्र